कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज आणि राज्य शासनाच्या गुंतवणूक परिषदेचा शुक्रवारी समारोप करण्यात आला. महाराष्ट्र शासन आणि भारतीय उद्योग महासंघाच्या वतीनं इन्व्हेस्टमेंट इन महाराष्ट्र आणि इन्व्हेस्टमेंट इन टू मराठवाडा या दोन दिवसीय परिषदेचा समारोप शुक्रवारी रुक्मिणी सभागृहात पार पडला. औरंगाबादमधील इनोव्हेशन सेंटर आणि मराठवाड्यात जागतिक दर्जाच्या आयटी उद्योजकांनी गुंतवणूक करावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक उद्योगांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मुंबईमध्ये होणाऱ्या पहिल्याच मेक इन इंडिया वीकमध्ये त्याची घोषणा होऊ शकते असं उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले. त्याचबरोबर वाहन निर्मितीच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या एक उद्योग राज्याचे ऑटो हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादेत आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यात आम्हाला यश नक्कीच मिळेल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करतील असंही सुभाष देसाई म्हणाले. त्याच्यावर शेतीवर आधारित अनेक उत्पादनं मांडलेली आहेत. त्याचबरोबर आपली पारंपरिक उत्पादनं जी आहे, पैठणी असेल, हिमरू असेल, ही सुद्धा मांडलेली आहे. म्हणजे परंपरागत हा सगळा भाग हा उद्योग प्रवण आहे. औद्योगिक विचार इथे पूर्वीपासून आहे आणि आता आधुनिकतेकडे हा सगळा भाग निघालेला आहे. आणि मराठवाड्यामध्ये औद्योगिकरण झपाट्याने वाढलं पाहिजे यामध्ये दुमत असायचं कारण नाही. एक तर मराठवाड्याची आजची परिस्थिती आपण, मराठवाड्यात शेतीवर अवलंबून असलेली जी लोकसंख्या आहे ती इतकी प्रचंड लोकसंख्या त्या शेतीवर गुजराण कशी करू शकेल, म्हणून त्यापैकी मोठ्या संख्येनं किमान तरुण पिढी तरी दुसरीकडे वळवले पाहिजेत. म्हणजे शेतीवर अवलंबून असले आहे ह्याच्या हाताला काहीतरी रोजगार मिळेल की त्या रोजगारातून मिळणाऱ्या पैशातून जो आपले आहे ह्या तिथून हळूहळू बाहेर पडल्या आणि जी उद्योग आहे त्यांनी रोजगाराचा केला आणि मग पाहिली दुसरी संधी आहे. तर दुसरी संधी फक्त उद्योगात मिळू शकते. उद्योगातच मोठ्या संख्येनं रोजगार देण्याची क्षमता आहे आणि त्यासाठीच मराठवाड्याचं औद्योगिकरण झपाट्याने वाढावं असेच आपले प्रयत्न आहेत. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, CII चे राज्य उपाध्यक्ष सुनील खन्ना, मराठवाडा अध्यक्ष श्रीराम नारायणन, संदीप नागोरी, गौतम नंदावत यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.